पुढची बातमी बदलापूरमधून। बदलापूर शहरात भेडसावणाऱ्या पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नातून खरवई भागात उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचं लोकार्पण आज करण्यात आलं। खरवई परिसरात 7.2 दशलक्ष लिटर क्षमता असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी करण्यात आली आहे, त्यामुळे आता बदलापूर शहराच्या पूर्व भागातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागलाय। बदलापूर शहरातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावं लागत होतं। शहरातील पाणी समस्या मार्गी लावण्यासाठी मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नातून बदलापूरच्या खरवई भागात 7.2 दशलक्ष लिटर जलशुद्धीकरण प्रकल्पाची निर्मिती करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता। मात्र गेल्या काही दिवसांपासून या जलशुद्धीकरण प्रकल्पाचं काम रखडून पडलं होतं। सरतेशेवटी आमदार किसन कथोरे यांनी सरकारी अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर आता या जलशुद्धीकरण प्रकल्पाचं काम पूर्ण झालंय। या प्रकल्पाचं उद्घाटन आज आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आलं। 7.2 दशलक्ष लिटर पाण्याची क्षमता असलेल्या या जलशुद्धीकरण प्रकल्पातून बदलापूर शहराच्या पूर्व भागात पाणी पुरवठा केला जाणार आहे, त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून असलेला बदलापूर शहरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न आता मार्गी लागलाय। गेल्या 5 वर्षापासून या फिल्ट्रेशनचं काम लवकर व्हावं यासाठी आमचा पाठ पुरा होता, पण ते लांबलं। या 2 वर्षामध्ये एवढ्या धीम्या गतीने काम झालं की लोक हैरान झाली होती आणि लोकांना टँकरशिवाय पर्याय मिळत नव्हता। आज खऱ्या अर्थाने बदलापूरच्या पूर्व विभागाला शिरगावपासून तर अगदी कात्रपर्यंत हा पूर्ण भाग हा पाण्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण झाला आणि आज ते लोकार्पण त्यांना केलं। हे काम 15 ऑगस्टलाच त्यांना मी वॉर्निंग दिली होती की 15 ऑगस्टपर्यंत जर झालं नाही तर मी खाजगी स्वतःचे ठेकेदार लावून ते काम पूर्ण करेल आणि तुमच्यापासून आम्हाला थांबण्याची गरज राहणार नाही अशा प्रकारचा सज्जड दम MJP ला दिला होता आणि MJP ने 15 ऑगस्टच्याच मुहूर्तावर ते काम देऊ शकले नाही, पण तरी 2-4 दिवसामध्ये मागे पुढं का होईना ठेकेदारांनी हे काम आज पूर्ण केलं आणि 7.5 MLD चा पाणी पुरवठा आज या भागातल्या सर्वच नागरिकांना सुरळीतपणे होईल अशा प्रकारचं चित्र बदलापूरमध्ये झाल्यामुळं टँकर मुक्तीचं पहिलं पाऊल या भागामध्ये पडेल असा मला विश्वास आहे। कार्यसम्राट आमदार किसन कथोरे साहेब यांच्यामार्फत सोडवली आहे। आज 7.5 MLD जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण आमदार किसन कथोरे साहेब यांनी केलेलं आहे। आज सकाळी आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या जलशुद्धीकरण प्रकल्पाचं लोकार्पण करण्यात आलं। जीवन प्राधिकरणाच्या काही मोजक्याच कर्मचाऱ्यांसह भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। बदलापूरहून अजय जोशी आणि सिमरन सावंतसह किरण सासे, ABC News बदलापूर।